नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या वीकली एक्सपायरीसाठी बँक निफ्टी निफ्टीचं सेटअप कशा पद्धतीने तयार झालंय, ऑप्शनचा डेटा काय आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठं कुठल्या पद्धतीचा ट्रेड बनू शकतो याची सविस्तरपणे चर्चा आज आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी किंवा एक खूप महत्वाचा डेटा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, माझी जी फेवरेट स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये मी फास्ट मूव्ह मार्केटमध्ये कशा पकडायच्या हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज काय करणार आहे या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, ऑप्शनचा डेटा कसा गेम करू शकतो मार्केटमध्ये, आज आपण तो कसा डेटा एक्झॅक्ट पकडला इनिशियल स्टेजला मार्केटमध्ये आणि 200 पॉईंटची मुव्हमेंट कशी काय कॅश केली हे आपण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जण देखील ह्या पद्धतीची मुव्हमेंट बँक निफ्टी ऑप्शनमध्ये पकडू शकता, निफ्टी ऑप्शनमध्ये पकडू शकता. फक्त त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तुमच्याकडे डिसिप्लिन असली पाहिजे आणि तुम्ही त्या डेटाला कंटिन्यू जर फॉलो केलं तर अशा सगळ्या मूव्ह तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्सच्या काय करतात त्या ठिकाणी इझिली पकडतात. मित्रांनो, तत्पूर्वी मी तुम्हाला आज मार्केटमध्ये काय झालं हे समजावून सांगतो. मित्रांनो, ग्लोबल क्यूज आणि अमेरिकेमधील जे काय सेंटिमेंट त्याचं जेरोम पॉवेल यांनी जे काय टेस्टिमोनियल दिले त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा व्याजाचे दर खूप वेगानं आणि जास्त काळासाठी वाढणं अपेक्षित आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मित्रांनो आज बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो एक्झॅक्ट काय झाला, 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर सकाळी ओपन झाला आणि 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला जसं मार्केट ओपन झालं तसं मार्केट हायर साईडला गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, मी आज जी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ना ती कालच्या व्हिडिओमध्ये त्याचे फुटप्रिंट आहेत किंवा कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी इंडेक्स ज्या ठिकाणी क्लोज झालाय त्याच्यानुसार मला बँक निफ्टी इंडेक्सला 41,200 काय करायचं आहे, बाय ऑन डीप करायचं आहे. त्याच्या खाली मार्केट जर गेलं 200 खाली तर मला डाऊन साईडला साधारणतः 100-150 पॉईंटची मुव्हमेंट मिळेल असं सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट मार्केट काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं. आणि मित्रांनो, मार्केटनं सकाळी जे ओपनिंग दिलं ना तर एक्झॅक्ट पुट रायटरच्या एरियामध्ये ओपनिंग दिलं आणि त्यामुळे मार्केटनं काय झालं, टेक्निकल पुलबॅक दिला. आणि हा टेक्निकल पुलबॅक कसा पकडला जाऊ शकतो हे पण मी तुम्हाला काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आणि फायनली मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज परत एकदा क्लोज झालाय जवळपास 398 पॉईंटच्या तेजीसह काय झालाय, हायर साईडला क्लोज झालाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते बँक निफ्टी इंडेक्सनं जबरदस्त या ठिकाणी रिगेन केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्समध्ये 41,200, 41,300, 41,400 आणि इव्हन 41,500 या ठिकाणी देखील बँक निफ्टी इंडेक्सचा ओवायचा सपोर्ट जो आहे तो तयार होताना दिसून येतोय. आणि मार्केटमध्ये हायर साईडला जो काय कॉल राईटर आहे तो साधारणतः 42,000 या स्ट्राईक प्राईसला प्लेस्ड असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टीनं एक्झॅक्ट मित्रांनो 17,600 काय केला, सपोर्ट घेतला आणि कालच्या ओआयच्या डेटामध्ये देखील याच ठिकाणी हा सपोर्ट होता. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते काय करू शकतं या ठिकाणी पॉसिबल ह्या दोन मुव्हिंग एव्हरेजकडे येण्याचा प्रयत्न करू शकतं. मार्केट सकाळी ओपन झालं होतं मित्रांनो एक्झॅक्ट 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज मध्ये मार्केटवर जो फॉल आला तो एक्झॅक्ट 200 डे आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजकडे आला आणि तिथं मार्केट सपोर्ट घेऊन मार्केट फायनली एंड ऑफ द डे कालच्या क्लोजिंग प्राईसच्या पण काय झालं या ठिकाणी इंटरेस्टिंगली क्लोज होताना दिसून येते. आणि निफ्टीसाठी हायर साईडला 17,800 हा ओवायचा रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला मित्रांनो 17,600, 17,700 या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग होताना दिसून आले. म्हणजे मित्रांनो, उद्या पण आपल्याला बँक निफ्टी निफ्टी इंडेक्सवर बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे आणि बाय ऑन डीपचा व्ह्यू ठेवायचा. मित्रांनो, त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला काय करू शकतं, डेफिनेटली एक चांगला बेटर रिवॉर्ड उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देऊ शकतं. पण मित्रांनो, मेन गेम काय ते मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ना की बाबा मार्केट आज काय करणार आहे, बाय ऑन डीप साठी राहणार. आणि सकाळी मित्रांनो मी जे काय सांगितलं ना तुम्हाला काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आम्ही प्रोफेशनल ट्रेडरचा जो कोर्स आहे ना ह्याच्यामध्ये शिकवतो. कुठल्या प्रोफेशनल ट्रेडरच्या कोर्समध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी खूप इंटरेस्टिंग डेटा दाखवत सगळ्या गोष्टी दाखवत मी तुम्हाला. आपला जो प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 5,700 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जॉईन झालेले. किती? 5,700 पेक्षा जास्त ट्रेडर जे आहेत आपले मराठी बांधव आणि ट्रेडर यामध्ये जॉईन झालेत. मित्रांनो, मी सकाळी डेटा काय तुमच्यासोबत शेअर केला होता हे पहिल्यांदा काय करा काळजीपूर्वक बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा मार्केटमध्ये काम कसं करायचं आहे. आपल्याला काय सांगतोय मी काम कसं करायचं बघा मित्रांनो. मी मार्केट ओपन झाल्या 9:10 41,000 सीई 17,700 पीई ऑप्शन ऍड करायला सांगितला. त्यानंतर मार्केट ओपन झाल्यानंतर मी 41,000 सीई 322 वरून बाय करायला सांगितलं होतं. ओके, आणि त्याच वेळेला मी पीईचा देखील कॉल दिला. पण मित्रांनो, आपण काय केलं होतं, पहिल्या ट्रेडमध्ये छोटी पोझिशन घ्यायला सांगितलं होती. मार्केटमध्ये प्रीमियम वगैरे वाढणार नाहीत असं मला वाटत होतं. त्यानंतर मित्रांनो मी ऑप्शन चेंज करून 9:17 तुम्हाला 40,900 सीई 366 वरून बाय. आणि मित्रांनो हा आपला ऑप्शन ऍक्टिव्ह झाला आणि ह्या ऑप्शनने ऍक्टिव्ह झाल्यानंतर 366 ते 390 ला गेला. पण मित्रांनो 344 जो आपला स्टॉप लॉस होता तो आपला स्टॉप लॉस हिट झाला. काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला काही डेटा तुमच्या ह्याच्यावरती शेअर केला होता
ओके आणि त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की बाबा मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स साठी परत 9:25 ला मित्रांनो आपला स्टॉप लॉस कितीला हिट झालाय काळजीपूर्वक ऐका 9:20 ला आपला स्टॉप लॉस हिट झाला 9:25 ला मी परत तुम्हाला मेसेज टाकला काय की बँक निफ्टी 40,900 सीई तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी परत बाय करायचंय काय करायचंय परत बाय करायचंय वेट फॉर ऍक्टिव्ह बाय अगेन अबाव वेट फॉर ऍक्टिव्ह मार्केट खाली जात नाही याचा अर्थ बँक निफ्टी इंडेक्सला 41,200 च्या वरून मोठी मुवमेंट देणं मला अपेक्षित आहे आणि मित्रांनो मी फक्त नुसता शब्द टाकला नाही मी मित्रांनो माझ्या सॉफ्टवेअरमध्ये ओआयच्या डेटामध्ये मला हे क्लिअरली दिसत होतं बँक निफ्टी इंडेक्स 42,200 वर जाणार आहे हा ओआयचा डेटा मला सांगत होता आणि त्या ठिकाणी मी मेसेज टाकला होता मित्रांनो 9:27 ला काय मेसेज टाकला या डेट्यानुसार बँक निफ्टी इंडेक्स कोणत्याही क्षणी कमीत कमी 200 पॉईंट मला वर जाणं अपेक्षित आहे 41,200 रेजिस्टन्स आहे आणि मित्रांनो हा रेजिस्टन्स मार्केट अपसाईडला ब्रेक केला का मार्केट वर जाईल आणि मी निफ्टीचा पण डेटा टाकला होता निफ्टीच्या पण डेटामध्ये त्या ठिकाणी सांगितलं बाबा 17,600 ला मार्केटचा सपोर्ट आहे आणि मित्रांनो सध्या ऑप्शनच्या डेटानुसार मार्केट सकाळच्या लोच्या खाली जाणे अपेक्षित नाही तर लो लिहायचं राहिले खाली जाणे अपेक्षित नाहीये म्हणजे 9:28 ला सांगितलं होतं मार्केटचा जो काय लो तयार केला होता 9:28 ला काय सांगतो मी 9:28 ला म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो पहिल्या 10 मिनिटांमध्ये जो मार्केटनं लो तयार केला तो लो मार्केट ब्रेक करणार नाही हे मी कधी सांगितलं होतं मित्रांनो 9:28 ला सांगितलं होतं मार्केट हा लो ब्रेक करणार नाही आणि मित्रांनो मी परत तुम्हाला 40,900 सी बाय अबाव 333 कारण इकडे 66 वरून बाय करायला सांगितलं होता मार्केट खाली गेलं मग प्रीमियम मला जर इझिली जास्त कमी पैशात मिळत असेल तर काय अडचण आहे आणि हा स्टॉप लॉस दिला 311 मित्रांनो बापला 22 पॉईंटचा स्टॉप लॉस ना मार्केटमध्ये मॅजिक करतो आणि जसा ऑप्शन मित्रांनो ऍक्टिव्ह झाला तसा 333 ते 358 गेला परत काही वेळासाठी काय झाला मित्रांनो हा ऑप्शन 333 लाला आणि तिथून जो ऑप्शन निघाला तो नॉन स्टॉप डायरेक्ट 425 म्हणजे 100 पॉईंटचा मुवमेंट मार्केटनं दिली आणि त्यानंतर मित्रांनो हा ऑप्शन कितीला गेला होता 333 ऑप्शन मित्रांनो 500 गेला होता आणि 500 गेल्यानंतर मी तुम्हाला 100% प्रॉफिट द्यायचं त्या ठिकाणी काय केलं होतं बुक करायला सांगितलं मग मित्रांनो मी हा जो कॉल दिला होता हा कुठल्या बेसवर दिला तर मित्रांनो आपल्या ऑप्शनच्या सॉफ्टवेअरमध्ये ओवायच्या डेटामध्ये हे क्लिअरली दिसत होतं मार्केट हायर साईडला जाणार आहे कुठं जाणार आहे मार्केट हायर साईडला जाणार आहे का मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे वाय मार्केट गो टू अबव त्याचं रिझन काय माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं रिझन काय माहिती आहे का मित्रांनो कारण का कालच्या ओवायच्या डेटामध्ये बँक निफ्टी इंडेक्समध्ये 41,300 41,200 या ठिकाणी खूप मोठं पुट रायटिंग झालं होतं आणि मार्केट एक्झॅक्ट पुट रायटरच्या लोकेशनला ओपन झालं म्हणजे जो पुट रायटर ट्रॅपमध्ये जाणार तिथं मार्केट ओपन झालं आणि त्या कंडिशनला मित्रांनो मार्केट असं ज्या ज्या वेळेला होतं ऑलरेडी मार्केटमध्ये पुट रायटर आहे आणि काही ग्लोबल सेंटिमेंटमुळे जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर तो मित्रांनो पुट रायटर सहजासहजी मार्केटमधून बाहेर पडत नाही आणि तो पुट रायटर मित्रांनो मार्केटमधून बाहेर पडला नाही आणि त्यानंतर मित्रांनो मी जो मेसेज टाकला होता त्याच्यानुसार बँक निफ्टी इंडेक्सनं 100 पॉईंटची कॅन्डल तयार केली त्यानंतर 38 पॉईंटची कॅन्डल तयार केली म्हणजे 150 पॉईंटची कॅन्डल तयार केली पण ऍक्च्युली ज्या दुसऱ्या कॅन्डलनं तो हाय तयार केला होता ना तो एक्झॅक्ट 41,357 तयार केला होता म्हणजे ह्या लो पासून बँक निफ्टी इंडेक्स 200 पॉईंट वर गेला आणि ही 200 पॉईंटची मुवमेंट आपण वन वे काय केली होती त्या ठिकाणी पकडलेली होती हे पहिल्या लक्षात म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर या पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल या पद्धतीनं ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल तर मित्रांनो आपला 20 मार्च पासून प्रोफेशनल ट्रेडरचा कोर्स सुरू होतोय तो तुम्ही जरूर जॉईन करा त्याची लिंक मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला जाऊन आपलं बाजारबोल ऍप देखील काय करू शकता त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकता मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना लर्निंग खूप जास्त महत्वाचं आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीत मित्रांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं लर्निंगसाठी प्रेरणा देतात मित्रांनो ग्लोबल क्यूज आणि ग्लोबल सेंटिमेंटनुसार आपलं मार्केट निगेटिव्ह जाणार होतं पण मार्केट निगेटिव्ह गेलं नाही मार्केट वन वे वर आलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या 600 700 पॉईंट म्हणजे काय झालं आणि हे ओवायच्या डेटामध्ये मित्रांनो तुम्हाला कळतं मार्केट खाली जाणार आहे की न जाणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो 1 मिनिट लागतं काय सांगतो मी ऑप्शनचा डेटा ऑप्शन चेंज समजायला फक्त 1 मिनिट लागतो काय सांगतो मी तुमच्याकडे जर आणि मित्रांनो आपलं जे सॉफ्टवेअर आहे ना हे कुठेही तुम्हाला बाय आणि सेलचा सिग्नल देत नाही तो डेटा तुम्हाला मॅन्युअल रीड करावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला ट्रेड टाकावा लागतो एवढं काय करा लक्षात घ्या पण आपण ते इतक्या इझीला आणलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर जरूर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा प्रोफेशनल ट्रेडर कोर्स जॉईन करा 20 मार्च पासून सुरू होत आहे आणि मित्रांनो मी पहिल्यांदाच या कोर्स मध्ये काय करायला लागलोय तुम्हाला
60 दिवस कोर्सचा ऍक्सेस द्यावा लागलोय आणि ए टू झेड लेक्चर जे आहेत आपले प्रोफेशनल ट्रेडरचे सगळी रेकॉर्डेड लेक्चर विथ लाईव्ह लेक्चर असतील तुमच्यासाठी पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे लेक्चर झाल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही परत 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 काय करू शकता ऐकू शकता. आणि मित्रांनो माझ्या लेक्चरचं वैशिष्ट्य असं असतं मी पूर्ण 2-1.5 तास जे लेक्चर असतं ना तेव्हा कधीही तुमचा मायक्रोफोन ऑफ करत नाही. काय मायक्रोफोन मी आजपर्यंत कधीही ऑफ केलेला नाही. पूर्ण 1.5-2 तास मायक्रोफोन ऑन असतो. म्हणजे तुम्ही कधीही क्वेश्चन मला करू शकता तुम्हाला एखादी गोष्ट समज नसेल तर. मित्रांनो कारण का लर्निंग वर पण थोडा पैसा खर्च करा लर्निंग वर पण फोकस करा तुम्हाला अर्निंग करायचं असेल. ओके मित्रांनो मग उद्याच्या ट्रेडिंग सेशनला मला जर बँक निफ्टी निफ्टी इंडेक्स मध्ये ट्रेड टाकायचा असेल तर कुठून ट्रेड बनू शकतो कशा पद्धतीचा ट्रेड बनू शकतो. हा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लू एंजेल वनचे डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो मला उद्या बँक निफ्टी इंडेक्स वर जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल कॉल ऑप्शन बाय करायचा असेल तर कालचा जो हाय आहे बँक निफ्टी इंडेक्सचा तो साधारणतः 41,676 कितीला आहे 41,676 बँक निफ्टी इंडेक्सचा कालचा हाय आहे. या हायच्या वर मार्केट निघालं का मला काय करायचं या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करायचं आणि त्या ठिकाणी मार्केटवर बुलिश शूट व्हायचं आहे. आणि मित्रांनो उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि उद्या झिरो टू हिरोचा गेम हा डेफिनेटली होणार आहे. खूप मोठा मोमेंटम येणं उद्या अपेक्षित आहे. त्यामुळे मित्रांनो ही जी शॉर्ट कव्हरिंग रॅली आहे आणि मार्केट परत कालच्या हायच्या वर येऊन क्लोज झालंय हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स उद्या तुम्हाला बाय करायचं आहे 41,676 वरून. आणि साधं सिंपल मित्रांनो जो बँक निफ्टी इंडेक्सची स्पॉट प्राइस आहे या स्पॉट प्राइस वर तुम्हाला मॅक्झिमम मित्रांनो 41,600 काय करायचं या ठिकाणी एसएल कन्सिडर करायचं आहे. काळजीपूर्वक ऐका हा एसएल कन्सिडर करायचा. मग मित्रांनो तुम्हाला हायर साईडला पहिलं जे टार्गेट मिळेल 41,800 हे पहिलं टार्गेट तुम्हाला मिळेल. मार्केट जर 41,800 वरती निघाला तर 42,022 हे तुम्हाला दुसरं टार्गेट मिळेल. आणि बँक निफ्टी इंडेक्स जर 42,022 वर्षी निघाला तर जरूर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स साठी तुम्हाला 360 येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या मार्केटवर जर बेरी शू ठेवायचं असेल पुट ऑप्शनचा जर विचार करायचा असेल तर मित्रांनो ओवायच्या डेटामध्ये ऍक्च्युली 41,600 या ठिकाणी जबरदस्त पुट रायटरचं कन्व्हिक्शन आहे. या ठिकाणी मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट क्लिअरली मला ओवायच्या डेटामध्ये दिसतोय. त्यामुळे मित्रांनो मी 400 वरून तर मुळात पहिल्यांदा काय करणार आहे या ठिकाणी बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी युज करणार आहे. आणि जी बाय ऑन डीप ची स्ट्रॅटेजी खरं तर मार्केटमध्ये गेम करते. आणि मित्रांनो ह्या मार्केटवर जर मला बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल पुट ऑप्शन जर बाय करायचं असेल तर मी मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी हा जो इंडेक्स आहे हा इंडेक्स जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली जात नाही कोणत्या लेवलच्या खाली जात नाही बँक निफ्टी इंडेक्स 41,355 खाली जात नाही तोपर्यंत पुट ऑप्शन बाय नाही करायचा. 41,355 खाली पीई ऑप्शन बाय केल्यानंतर 41,260 हे पहिलं टार्गेट मिळेल. त्याच्या खाली जर मार्केट निघालं तर जरूर तुम्हाला 41,000 ही लेवल दिसायला बघायला मिळेल. आणि 41,000 जर ब्रेक केलं तर मित्रांनो 790 ही लेवल तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स दाखवू शकतो डाऊन साईडला. पण पॉसिबिलिटी खूप कमी आहे डाऊन साईडला मार्केट जाण्याचं. बँक निफ्टी आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा बाय ऑन डीपच्या टेक्निकसह हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. आणि त्यानुसार तुम्ही मित्रांनो तुमचा ट्रेड प्लॅन तयार करा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीला ट्रेडिंग करत असताना नेहमी पोझिशन साईज छोटे ठेवून ट्रेडिंग करा. कारण जे लॉसेस होतात मोठमोठे ते फक्त आणि फक्त एक्सपायरीच्या दिवसाला होतात त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी होत नसतात. मित्रांनो मग उद्या निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीचा ट्रेड कुठून बनू शकतो. मित्रांनो निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत 17,822 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करू नका. जसा निफ्टी 17,822 वरती जाईल तसं तुम्हाला स्टॉप लॉस कन्सिडर करायचा आहे. 17,880 हा तुमचा स्पॉट प्राइस वरती काय असेल स्टॉप लॉस असेल. आता मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर स्पॉट प्राइस वर कसा स्टॉप लॉस लावायचा. मित्रांनो साधं सिंपल मार्केट ज्या वेळेला 17,822 वरती जाईल त्यावेळेला तुम्ही जो काय कॉल ऑप्शन बाय कराल त्या कॉल ऑप्शन मधून तुम्हाला एक्झिट कुठे करायचं आहे. ज्यावेळेला स्पॉट प्राइस निफ्टीची 17,880 खाली जायला 17,780 खाली जायला सुरू करेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं मित्रांनो त्या ठिकाणी त्या ऑप्शन मधून बाहेर पडायचं असतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याला स्पॉट वर स्टॉप लॉस लावून असं म्हणतात. आणि हायर साईडला मित्रांनो जे पहिलं टार्गेट मिळेल 17,860 त्याच्या वरती जर मार्केट निघालं तर 17,900 ही लेवल देखील मार्केट काय करू शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला रिगेन करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पुट ऑप्शन बाय करायला निफ्टीमध्ये मला कुठं संधी आहे असं तर सध्याला या ठिकाणी वाटत नाहीये. मी निफ्टीला जर अग्रेसिव्ह पुट ऑप्शन बाय करायचं असेल मित्रांनो
तर मी जोपर्यंत निफ्टी इंडेक्स या ठिकाणी डाऊन साईडला साधारणतः 17,635 च्या खाली जात नाहीये, 17,635 च्या खाली जात नाही तोपर्यंत करू नका. 17,600 पहिलं टार्गेट मिळेल, 17,560 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि 17,500 पॉसिबल तिसरं टार्गेट मिळेल. पण बाय ऑन डीपचा व्ह्यू ठेवा, मार्केट बुलिश असेल, हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. फक्त त्यासाठी गरज काय, उद्या ग्लोबल क्यूज कशा पद्धतीचा साथ देतोय आपल्या इंडियन इक्विटी मार्केटला हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.